आणलं बघ छान पकड जाते का नाही गरज नमस्कार यूट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। आज सकाळी शहाजी कसपटे यांचा कॉल आलेला आहे आणि त्यांच्या विहिरीच्या पाईपलाईन मध्ये एक साप बघितलेला आहे त्यांनी। बघूया आता कुठला आहे तो। आमचे सर्प मित्र आता त्या सापाला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत। आपण बघू शकता किती धावपळ लावलेली आहे श्री विष्णू यादव यांनी। आमच्याकडे कॅमेरा आणू नका, तुमचा तुमचा राहू द्या, तिकडे जाणार आहोत निघून चलत आणण्याचे पुढे सर कधी दिसले। आपण बघू शकता आमचे सर्प मित्र टीमचे अध्यक्ष सुभानी शेख व सदस्य लखन कसपटे हे अतिशय जीवाचा अतोनात प्रयत्न करत आहेत त्या सापाला बाहेर काढण्यासाठी। कुठं आहे लखन भाई? उघडतो थोड आमचा प्रयत्न चालू आहे। आपण बघू शकता ही पाईपलाईन जुनी आहे, बंद पडलेली पाईपलाईन आहे। त्या पाईपलाईन मध्ये एक साप बघितलेला आहे। बघत आता तू कुठ आणि कुठपर्यंत आता खांदावं लागेल ते शिपुटपुडी धर। आपण बघू शकता धामीन जातीचा साप। थांब थांब तू ओढू नको तिला जरा ठीक आता काही वेळात त्याला मी बाहेर काढू। त्याला ओढ ना का ना बारीक हाय आंगठे धामीन जायला फिक्स झाले थोडे आपण बघू शकता ती धामीन आता बाहेर येत आहे। इंडियन रॅट स्नेक ज्याला आपण धामीन म्हणतो तो साप आता बघा बाहेर येत आहे। एवढं बाहेर खरंच मोदी वाढवले तिकडे जाईल वाढायचे आली खरं करून वाज आले लय मोठे आपण बघू शकता हा इंडियन रॅट स्नेक बिग साईज इंडियन रॅट स्नेक किती अग्रेसिव्ह आहे आणि तो अटॅक करण्याच्या मुद्रेमध्ये आहे। बघू शकता आपण बिग साईज असा हा साप। आपण बघू शकता किती मोठी अशी बिग साईज धामीन आहे ज्याला आपण इंडियन रॅट स्नेक असे म्हणतो। तो आम्ही रेस्क्यू केलेली आहे। जवळपास 15 ते 20 मिनिट आमचे ह्या रेस्क्यू ऑपरेशनला गेलेले आहेत। तर कृपया असे साप आढळले तर हा एक बिनविषारी साप आहे, याला कुणीही मारण्याचा प्रयत्न करू नका। हा साप एक प्रकारची आपली मदतच करत असतो, शेतामधील उंदर वगैरे हे खात असतो आणि अशा सापाला कृपया कुणीही मारू नका। आता काही वेळामध्ये आम्ही त्याला पॅक करू। आपण बघू शकता
बिग साइज अशी ही बिग साइज अशी ही धामीन ज्याला आपण रॅट स्नेक असे म्हणतो. कुठे पोत लांब आहे तिकडे इथं आहे शेड मध्ये जाईल बाबा त्या पैपत जनवर शेतकरी आपण बघू शकता बिग साईज आता काही वेळामध्ये आम्ही त्याला पॅक करू. कृपया आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि मित्रांनो कोरोना व्हायरससाठी स्वतःची काळजी घ्या. कुणीही घराच्या बाहेर निघू नका. प्रशासन आपली एवढी मदत करत आहे. पोलीस प्रशासन तसेच आरोग्य अधिकारी तसेच समाजसेवक आणि अंगणवाडी आशा स्वयंसेविका यांचे आम्ही आभार व्यक्त करतो आणि कोरोनापासून आपल्याला आपली सुरक्षितता बाळगा आणि घराच्या बाहेर निघू नका. जोपर्यंत आपल्याला प्रशासन म्हणत नाही आहे तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या मित्रांनो. आपली स्वतःची व इतर आपल्या गावातील गल्लीतील रहिवाशांची. तर कुणीही बाहेर पडू नका ही नम्र विनंती. आमचं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो. काही वेळापूर्वी शहाजी कसपटे यांच्या कॉलवर पकडलेली धामीन जातीचा ज्याला आपण इंडियन रॅट स्नेक असे म्हणतो तो आम्ही रेस्क्यू केलेला आहे आणि ह्या फॉरेस्टमध्ये रिलीज करण्यासाठी आलेलो आहोत. तर माझी एक विनंती आहे मित्रांनो, आज जो कोरोना व्हायरस जो भारतामध्ये आलेला आहे त्याच्यासाठी प्रशासन जे उपक्रम राबवत आहे, आपल्या सर्वांना 144 कलम लागू करून संचारबंदी केलेली आहे. तर कृपया मित्रांनो कुणीही बाहेर पडू नका आणि स्वतःचं तसंच आपल्या गावातील गल्लीतील आणि आपल्या घरच्यांच्यासाठी आपण सर्वांनी घरी थांबायचं आहे. आता हे वन्यजीव आहेत, ह्यांना आम्ही रेस्क्यू केलेले आहेत, त्यामुळे आम्ही ह्यांना इथं रिलीज करण्यासाठी आलेलो आहोत. आम्ही सुद्धा घराच्या बाहेर नाही आहेत. आम्हाला जर कुठं कॉल आला कुणाच्या घरामध्ये साप आढळला तर आम्ही बाहेर पडतो, नाहीतर आम्ही घरीच आहात. तर मी आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांनी सुद्धा घरी थांबायचं आहे आणि प्रशासनाला मदत करायची आहे. आता काही वेळात आम्ही तो साप रिलीज करत आहोत. बघू शकता मित्रांनो हा बिग साईज इंडियन रॅट स्नेक ज्याला आपण धामीन असे म्हणतो तो आम्ही आता या पर्यावरणामध्ये रिलीज करत आहोत. बघू शकता मित्रांनो आपण तो या पर्यावरणामध्ये निघून गेलेला आहे. आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. धन्यवाद.